नमस्कार 8085 या मायक्रोप्रोसेसर चिपची अंतर्गत रचना आज आपण अभ्यासणार आहोत. मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. आता मायक्रोप्रोसेसरच्या चिपमध्ये नक्की कोणकोणते घटक असतात आणि ते काय काम करतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता मायक्रोप्रोसेसर नक्की काय करतो तर आपल्याला एकाच वाक्यात सांगता येईल की मायक्रोप्रोसेसर त्याला दिलेला प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. कारण तुम्ही जर पाहिलं तर मायक्रोप्रोसेसरचा वापर कुठे केला आहे असं तुमच्या दृष्टीस येईल तर तो कॉम्प्युटरमध्येही केलेला आहे, मोबाईलमध्येही केलेला आहे, मायक्रो ओव्हनमध्ये पण केलेला आहे, वॉशिंग मशीनमध्ये पण केलेला आहे. आता या वेगवेगळ्या ठिकाणी मायक्रोप्रोसेसर तोच आहे आणि त्याचा वापर केलेला आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी त्याचं कार्य वेगवेगळं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला दिलेला प्रोग्राम वेगवेगळा आहे, त्यामुळे तो वेगवेगळं काम पूर्ण करत असतो. म्हणजे फक्त दिलेला प्रोग्राम पूर्ण करणे हेच मायक्रोप्रोसेसरचं महत्त्वाचं काम आहे. आता जर तुम्ही कॉम्प्युटरचं उदाहरण घेतलं तर कॉम्प्युटरला आपण म्हणतो की कॉम्प्युटर म्हटलं की फक्त मायक्रोप्रोसेसर आला का, तर नाही. तर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा इथं जर तुम्ही पाहिलं तर कॉम्प्युटरमध्ये इनपुट साईडला इनपुट डिव्हाइस असणार आहे, बरोबर. नंतरचा पार्ट म्हणजे तुमचा मायक्रोप्रोसेसर असेल, ओके, इथं तुमचा मायक्रोप्रोसेसर असेल. आणि शेवटचं डिव्हाइस म्हणजे आपण म्हणणार आहे की ते तुमचं आउटपुट डिव्हाइस असेल, ओके, हे आउटपुट डिव्हाइस असेल. आणि या मायक्रोप्रोसेसरला आणखी एक सपोर्टिव्ह भाग तो म्हणजे असणार आहे तो म्हणजे मेमरी, बरोबर. हाही ब्लॉक डायग्राम आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, मेमरी. आता इनपुट डिव्हाइसकडून आपण इन्स्ट्रक्शन्स देतो, म्हणजे प्रोग्राम देतो, डेटा देतो, तो कुणाकडे येतो तर मेमरीकडे येतो. हा सर्व प्रोग्राम आपण मेमरीमध्ये साठवून ठेवलेला असतो आणि या मेमरीमधील इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप मायक्रोप्रोसेसर घेतं आणि ते काम तीन टप्प्यामध्ये पूर्ण करतंय. ते म्हणजे पहिली जी सायकल आपण म्हटलं ती म्हणजे फिच, नंतर होती ती डिकोड आणि त्याच्यानंतर होतं ते म्हणजे एक्झिक्युशन, ओके. या तीन टप्प्यामध्ये मायक्रोप्रोसेसर प्रत्येक इन्स्ट्रक्शन पूर्ण करत जातं आणि त्यामुळं एका पाठोपाठ एक या पद्धतीनं इन्स्ट्रक्शन पूर्ण केल्यानंतर एक प्रोग्राम पूर्ण होतो. आता प्रोग्राम म्हणजे तरी काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, ऍक्च्युली सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच प्रोग्राम आहे. त्यामुळं हा जो सिक्वेन्शियल सेट आहे इन्स्ट्रक्शनचा तो पूर्ण झाला की प्रोग्राम मायक्रोप्रोसेसरकडून पूर्ण झाला असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. तर या हा प्रोग्राम आता एक्झिक्यूट केला या मायक्रोप्रोसेसरनं, तर या मायक्रोप्रोसेसरमध्ये नक्की काय काय आहे आतमध्ये की ज्या उपघटकांमुळे तो हे सर्व काम करू शकला, तर त्याचा अभ्यास आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मायक्रोप्रोसेसरमधील पहिला महत्त्वाचा भाग जो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे रेजिस्टर्स. आता काय आहे रेजिस्टर म्हणजे, तर रेजिस्टर म्हणजे काय हे सुद्धा आपण खरं तर मागील स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहेच की रेजिस्टर म्हणजे सुद्धा रेजिस्टर म्हणजेच सेट ऑफ फ्लिपफ्लॉप्स. आता फ्लिपफ्लॉप जर घेतला आपण, उदाहरणार्थ आपण डी फ्लिपफ्लॉप जर घेतलं, ओके, हे जर डी फ्लिपफ्लॉप असेल तर त्याला जे आपण इनपुट देतो, इनपुटला डी डेटा दिलेला आहे आणि त्याला इथं क्लॉक असते, ओके, आणि हे आउटपुट असते. तर जेव्हा क्लॉक हाय जाईल त्यावेळेला इथं असलेला जो काय डेटा असेल, समजा वन असेल, तर ते आउटपुटला प्रेझेंट होईल. जोपर्यंत क्लॉक हाय जात नाही तोपर्यंत इथला डेटा इथं पास होत नाही. आणि एकदा का इथं डेटा प्रेझेंट झाला आणि नंतर क्लॉक लो गेली तरी इथं वन आहे तसंच राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. जरी हा पुन्हा डेटा झिरो झाला तरी हा वन आहे तसाच राहणार.
म्हणजे आउटपुट लॅच करून धरला जातो, म्हणजे स्टोअर केला जातो असं त्याला म्हणतात. म्हणजेच एक बिट इथं स्टोअर झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. मग अशा प्रकारचे 8 बिट्स आपल्याला स्टोअर करायचे असतात, म्हणजे 8 फ्लिपफ्लॉप्स आपल्याला एका रेजिस्टरमध्ये लागतील, त्यावेळेला आपल्याला 1 बिट रेजिस्टर तयार होणार आहे. हे जे रेजिस्टर्स इथं तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत, हे पहा, W आहे, Z आहे, B C D E H L, ओके. आणि या बाजूचा अक्युम्युलेटर हा रेजिस्टर बघितला, तर हे सर्व 8-बिट रेजिस्टर्स आहेत. हे 8-बिट रेजिस्टर्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये 8 बिट स्टोअर केले जातील एका वेळेला, ओके. 8, ओके, अशा पद्धतीनं 8 बिट स्टोअर केले जातील 8 फ्लिपफ्लॉपच्या साह्याने. आता ज्या वेळेला तुमचा डेटा 16-बिटचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जर समजा बी हा 8-बिटचा आहे रेजिस्टर, तर तुम्हाला त्या जोडीला सी घ्यावा लागेल आणि तो पुन्हा इथं 8-बिट असेल आणि मग हा 8+8 असं मिळून तुम्हाला 16-बिट रेजिस्टर म्हणून याचा वापर करता येईल. फक्त हे कोणता रेजिस्टर कोणाच्या जोडीला घ्यायचा हे मात्र फिक्स आहे, ते म्हणजे बी असेल तर त्याच्याबरोबर सी घ्यायचा, डी असेल तर त्याच्याबरोबर ई घ्यायचा, नंतर एच असेल तर त्याच्याबरोबर एल घ्यायचा, हे मात्र फिक्स आहे. आणि ए मात्र आपण सिंगललीच घेतो आणि तो 8-बिटच असणार आहे, ओके. ए अक्युम्युलेटर असं त्याचं नाव आहे आणि तो मात्र स्वतंत्र आहे. इथं आपण यांच्या पेअर्स तयार करू शकतो किंवा तो इंडिपेंडेंटली रेजिस्टर सुद्धा वापरू शकतो. हे जे रेजिस्टर्स आहेत यांना जनरल पर्पज रेजिस्टर असं म्हणतात. जनरल पर्पज रेजिस्टर्स का, तर हे रेजिस्टर प्रोग्रामरला वापरण्यासाठी दिलेले आहे. प्रोग्रामरला वापरण्यासाठी दिलेले आहेत की प्रोग्रामरनं त्याला जो काही डेटा असेल तो ठेवायचा असेल तर ते ठेवण्यासाठी हे रेजिस्टरचा उपयोग केला जाणार आहे. आपल्याकडं मेमरी पण असणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम स्टोअर करणार आहे, पण मेमरी आणि हे रेजिस्टर यांचा एक महत्त्वाचा फरक असा तुम्ही समजून घेऊ शकता की मेमरी म्हणजे एखादी मोठी पिशवी आहे की ज्याच्यामध्ये भरपूर साहित्य राहणार आहे, आणि रेजिस्टर हा म्हणजे एक तुमचा खिस्सा आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं साहित्य आपण ठेवणार आहोत, म्हणजे जे कामाला लागणार आहे ते साहित्य तिथं उपलब्ध असणार आहे तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यासाठी. त्यामुळे तुमचा डेटा काम करण्यासाठी प्रोसेस करण्यासाठी ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला तुम्ही या रेजिस्टरमध्ये ठेवणार आहे आणि त्याची प्रोसेस करणार आहे. ती प्रोसेस पूर्ण झाली की पुन्हा त्या ठिकाणी दुसरा डेटा येणार आहे, बरोबर, मेमरीमध्ये असलेला. अशा पद्धतीनं सिक्वेन्शियली काम करण्या करताना तात्पुरत्या स्वरूपात डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला या रेजिस्टरचा उपयोग होतो. आता मी तुम्हाला अक्युम्युलेटर याचा उपयोग कसा होतो तो सांगणार आहे. तर हा जो अक्युम्युलेटर आहे तो सुद्धा डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जातोय, परंतु याचं काम कसं होतं पहा. इनिशियली समजा अक्युम्युलेटर मध्ये 2 अंक आहे, ओके, आणि 2 अंक आहे आणि जर बेरजेची सूचना दिली तर बेरीज याच्यामध्ये पुन्हा 3 अंक टाकायचा म्हटलं तर 3 आणि 2 5 होणार आणि 5 हा अंक याच्यामध्ये साठवला जाणार अक्युम्युलेटरमध्ये. म्हणजे त्याच्याकडे इनिशियली 2 आहेत आणि 3 त्याला बेरीज करायला सांगितली तर नंतर त्याचा रिझल्ट 5 असणार आहे. 2 + 3 = 5 म्हणजे त्याच्याकडे जो अंक असतो त्याच्यामध्ये ॲड किंवा सबट्रॅक्ट अशा पद्धतीनं ॲक्शन होणार आहे. म्हणजे जो रिझल्ट येणार आहे तो आपण जर अक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करत असू तर तो रिझल्ट म्हणजे त्याच्या मूळ संख्येमध्ये वाढ झालेली तुम्हाला आढळणार आहे. समजा पुन्हा आपण याला ऍड 3 असे इन्स्ट्रक्शन दिली तर 8 हा अंक या अक्युम्युलेटरमध्ये येईल. पुन्हा 3 दिली तर 11 हा अंक या अक्युम्युलेटरमध्ये स्टोअर झालेला असेल. म्हणजे पहिला अंक आहे तसा राहून त्याच्यामध्ये ऍड या सूचनेनुसार त्यानं 3 3 ऍड करत गेला तर त्याचे
अंक वाढत जाणार आहेत. हे काम आहे ते म्हणजे अक्युमुलेटरचं आहे की पहिला अंक डिलीट होऊन फक्त 3 त्या ठिकाणी येणं असं न घडता तो आहे त्याच्या त्या मूळ संख्येमध्ये ती बेरीज त्या बेरजेच्या सूचनेनुसार केली जाते. यानंतरचा महत्त्वाचा एक रजिस्टर म्हणजे प्रोग्राम काउंटर. आता हा जो प्रोग्राम काउंटर ज्याला आपण शॉर्टकट मध्ये पीसी असं म्हणतोय, तर प्रोग्राम काउंटरचं काम काय आहे, तर समजा आपल्या मोबाईलवर एखादं ऍप आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्याचा सिम्बॉल तिथं असेल, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप आहे, आणि या व्हॉट्सअपला ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळी क्लिक केल्यानंतर हा प्रोग्राम जो आहे तो स्टार्टिंग ॲड्रेस म्हणजे हा व्हॉट्सअपचा प्रोग्राम मेमरीमध्ये नक्की कुठं स्टोअर केला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 4001 या लोकेशनला स्टोअर केला असेल तर हा 4001 हा अंक तो पीसीला देतो, तो अंक पीसीला देतो की या नंबरपासून स्टार्ट कर, म्हणजे मग याच्यापासून पुढे सगळा प्रोग्राम असणार आहे तो व्हॉट्सअपचा प्रोग्राम तिथे लिहिलेला असणार आहे. मग एकापाठोपाठ एक इन्स्ट्रक्शन लिहिलेली असणार आहे. मग काय होतं की पहिली इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला फिच केली जाते आपोआप पीसीचा जो अंक आहे तो 4001 नंतर आपोआप काय होणार आहे, 1 ने वाढणार, 4002 होणार, तो नंतर दुसरी इन्स्ट्रक्शन घेणार, दुसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनला गेली की तोपर्यंत तो तिसरी घेणार, असं एकापाठोपाठ एक त्याचा जो ॲड्रेस आहे तो 1 ने वाढत जातो. आणि हा 1 ने ॲड्रेस वाढवण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये 1 ॲड करण्यासाठी एक महत्त्वाचा रजिस्टर आणखी एक इथं आहे, तो म्हणजे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रजिस्टर. हा इन्क्रीमेंट रजिस्टर आहे, तो इन्क्रीमेंट रजिस्टर या पीसीचा कंटेंट 1 ने वाढवत असतो, त्यासाठी हा इन्क्रीमेंट रजिस्टर इथं वापरलेला आहे. ओके, म्हणजे या वेळेला आपण या दोन रजिस्टरचं काम एका वेळेला इथं अभ्यासलेलं आहे. प्रोग्राम काउंटर काय करतो, तर प्रोग्रामचा स्टार्टिंगचा जो ॲड्रेस आहे तो त्याच्यामध्ये स्टोअर होतो आणि नंतर तो 1 ने इन्क्रीमेंट होत तो पुढची इन्क्रीमेंट इन्स्ट्रक्शन घेत जातो. ओके, आणखी एक रजिस्टर तुम्हाला सांगतो, तो आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर. आता हा इन्स्ट्रक्शन रजिस्टर म्हणजे ज्याला आपण IR असं लेवल दिलेला आहे, इथं पहा हा IR म्हणून लेवल केलेला आहे. आता हा इन्स्ट्रक्शन रजिस्टर जो आहे तर या CPU न म्हणजे ह्या सॉरी मायक्रो प्रोसेसरनं जी इन्स्ट्रक्शन फिच केलेली आहे ती फिच केलेली इन्स्ट्रक्शन जी आहे ती या डेटा लाईन मार्फत कुठे येणार आहे, तर या इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये येणार आहे आणि नंतर ती डिकोड करण्यासाठी डिकोडरला जाते. म्हणजे ही इन्स्ट्रक्शन आलेली प्रत्येक इन्स्ट्रक्शन तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे इथं स्टोअर करण्यासाठी या इन्स्ट्रक्शन रजिस्टरचा वापर इथं केलेला आहे. यानंतरचा जो रजिस्टर आहे तो म्हणजे टेम्पररी रजिस्टर, इथं दाखवलेला आहे पहा. हा टेम्पररी रजिस्टर, हा टेम्पररी रजिस्टरचं काम काय आहे पहा, की तो सुद्धा आपण मेमरीकडून जो डेटा फिच करून घेतलेला असेल किंवा या रजिस्टरकडून डेटा जो घेतलेला असेल तो ऑपरेशनसाठी, समजा ALUला ऑपरेशनसाठी पाठवायचा आहे, तर तो पहिल्यांदा कुठे ठेवला जातो, तर टेम्पररी रजिस्टरमध्ये ठेवला जातो. आता हा इथं टेम्पररी रजिस्टर वापरण्याचा उद्देश असा आहे की डेटा कुठूनही येईल, एक्सटर्नली या डेटाबसमधून येईल, मेमरीकडून किंवा यापैकी कोणत्याही रजिस्टरकडून येईल. आता कोठून आलेला आहे याला आपल्याला महत्त्व नाही, तर तो कशासाठी वापरणार आहे, कोणत्या ऑपरेशनसाठी वापरणार आहे, समजा बेरीज किंवा वजाबाकी, एवढंच इथं महत्त्वाचं राहणार आहे की टेम्पररी रजिस्टर आणि अक्युम्युलेटरकडून आलेला डेटा या दोघांच्यावरच आपल्याला प्रोसेस करायचे. त्यामुळे हा डेटा आणि हा डेटा या दोघांच्यावरच प्रोसेस केली जाते. प्रत्येक वेळा वेगळी इन्स्ट्रक्शन किंवा वेगळी सूचना सांगायची गरज पडत नाही की WZ किंवा BC किंवा DE किंवा HL यांच्याकडून आलेला डेटा किंवा एक्सटर्नल आलेला, असं म्हणण्यापेक्षा याच्याकडून स्टोअर केला डेटा तो ट्रान्सफर केला की आपोआपच प्रोसेससाठी पाठवला असेल तर तो टेम्पररी रजिस्टरसाठीच येतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर वर्गामध्ये जर आपण ओरल घेत असू, इथं टीचर बसलेले असतील आणि इथं एक स्टुडंटसाठी एक चेअर ठेवली जाते, नंतर वर्गामध्ये
बऱ्याच विद्यार्थी असतील तर ते या बेंचवर बसलेले असतील, म्हणजे हे सगळी मेमरी लोकेशन झाले किंवा हे वेगवेगळे रजिस्टर झाले. आता या रजिस्टरपैकी बरोबर किंवा लोकेशनपैकी ज्या विद्यार्थ्याला हा टीचर कॉल करेल तो येणार आहे आणि याच खुर्चीवर बसणार आहे आणि याची ओरल होणार आहे, म्हणजे याच्यावर प्रोसेस होणार आहे या खुर्चीतल्या माणसाबरोबरच फक्त. बरोबर, पण या खुर्चीवर येऊन बसणारा कोणी असू शकेल. ओके, तसं इथं यांच्याकडून आलेला कोणताही डेटा असेल तो या टेम्पररी रजिस्टरमध्ये जाऊन बसेल ज्याच्यावर प्रोसेस होणार आहे. अशा पद्धतीनं इथं टेम्पररी रजिस्टरचा वापर केलेला आहे. यानंतर राहिलेला रजिस्टर आहे तो म्हणजे स्टॅक पॉइंटर, SP असं लिहिलेलं आहे त्याला. स्टॅक पॉइंटरचा अभ्यास मात्र आपण या आर्टिकलच्या अगदी शेवटी करणार आहोत, कारण त्याचा उपयोगही आपल्याला शेवटीच व्यवस्थित मध्ये एक्सप्लेन करावा लागणार आहे. तर मला वाटतं की या इथं या ब्लॉग डायग्राममध्ये दिलेल्या सर्वच रजिस्टरचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आता आपण याच 8085 च्या अंतर्गत रचनेचा जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सायकल कशी पूर्ण होते तो एक्सप्लेन करणार आहे. आणि त्यानंतर आणि ते इन्स्ट्रक्शन सायकल पूर्ण होत असताना हा डिकोडर आणि ALU कसे काम करतात, टायमिंग कंट्रोल कसं काम करतं हे आपल्याला इथं पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपण अभ्यास करूया इंटरप्ट कंट्रोल्स आणि सिरियल IO कंट्रोलचा. ओके, तर आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.